आता आपण स्वरांचं लेखन कसं करायचं हे पाहत आहोत. त्याच्यातले आतापर्यंत आपण अ अननस, आई, ई मदर, ई डेरिंगूत, ऊकर आणि ऊ ऊस या स्वरांचं लेखन कसं करायचं हे पाहिलंय. तर चला आज आपण याच्या पुढचा स्वर बघूया. तर याच्या पुढचा स्वर आहे आम्ही तुम्हाला जी अभ्यास पत्रिका दिली आहे त्याच्यामध्ये मिळाला माझ्या
व्यवस्थित जोडता येतील म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल। चला मग मी आता माझ्या बरोबर काढायला सुरुवात करतो आणि जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण काय करायचं बोलून लिहायची सुरुवात करायची। उभी रेषा अर्धगोलाकार रेषा तिरपी रेषा तिरपी रेषा विविध आकाराच्या रेषा आणि एस म्हणजे झालं कुठला पासवर्ड ऋषी। उभी रेषा बघा आयना सोप म्हणजे आज आपण या ऋषीचं लेखन कसं करायचं हे पाहिलंय। आता जे मी तुम्हाला टिंब टिंब दिले ते आपले जोडून झालेले आता हे खालची ओळ दिलेली आहे। तुमच्या वर्कशीटमध्ये बघा काही निकामी चौकट दिले तिथं आपण काय करतो तर आपण स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करतो। तर आपण चला स्वतः लिहिण्याचा प्रयत्न करूया। उभी रेषा अर्धगोलाकार तिरपी रेषा तिरपी रेषा विविध आकाराच्या रेषा आणि एस ऋषी। जेवढ्या चौकट दिलेल्या आहेत त्या चौकटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आणि नेहमी तुम्हाला मी सांगतच आले जर एखादा स्वर आपल्याला लिहिताना जर ते कठीण वाटत असेल तर पाठीवरती मम्मीकडून मोठ्या अक्षरात स्वर लिहून घ्यायचा आणि ते काय करायचं पेन्सिलनी तुम्ही गिरवायचं आणि आपल्याला वाटलं की आता मला व्यवस्थित लिहिता येतो की आपण याच्यावर वर्कशीटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। पाहिलेलं आहे याच्या पुढचे स्वर आपण उद्या पाहूया। धन्यवाद।